जे दोन मोठे नेते कर्नाटकचे आहेत सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार, दोघेही महत्वाकांक्षी आहेत, दोघेही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी यश मिळवून दाखवलेलं आहे, नेतृत्व त्यांनी गुण दाखवलेले आहेत, दोघांनाही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा, त्याच्यामध्ये वाद वाढून दिला, आपली महत्वाकांक्षा आहे जाहीर केलं, पण त्यामुळं एकमेकाला वर कुडकुडी करावी, त्याचे उमेदवार कापावे, आपले पुढे नव्हे, उमेदवाराची निश्चिती करताना काही असा काही प्रकार झाला का, तर तो बिलकुल झाला नाही, आणि त्यामुळं काँग्रेसचे नेते जिथे ते ऑब्झर्व्हर म्हणून गेले होते त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे. पण ज्या ज्या ठिकाणी अशी कुरघोडी होताना दिसते की तिथल्या दोन स्थानिक नेत्यांमध्ये कोणाला पुढे आणायचं कोणाला घालवायचं, आणि हे मी पुन्हा एकदा पंजाब आसामचं उदाहरण देतो की त्या ठिकाणी ताकद असताना आमची सरकार असताना आमचं सरकार त्या ठिकाणी जर झालं नाही तर मला वाटतं निश्चितच काँग्रेसला यश मिळेल, कारण बाहेरून इम्पोर्टेड नेते आणण्याची जी प्रक्रिया होती ती फेल झालेली आहे. भाजप जेडीएस सोबतही चर्चा करत असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, दोन्ही एकमेकाला संपर्क साधत आहेत, हाही एक या ठिकाणी नवीन पाहण्या विषयी पहिल्यापासून त्यांचे संपर्क, काही ठराविक माणसं एकमेकांच्या संपर्कात आहेत, कदाचित ते काँग्रेसच्या संपर्कातील असतील, पण आता काही उपयोग होणार नाही, कारण 113 आकडा पार करणं गरजेचं होतं, आता तो आम्ही 120-123 वर जाताना दिसतोय, त्यामुळे मला वाटतं घोडा बाजारच्या टप्प्याच्या बाहेर कदाचित आम्ही गेलोय, पण आम्हाला निष्काळजीपणाने राहून चालणार नाही, कारण आतापर्यंत जे काही घडलेलं आहे ते आपल्या समोर आहे कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये, त्यामुळे जर टप्प्याच्या जवळपास असलो तर हा प्रयोग पुन्हा होईल, कुणी कुणाशी बोलावं त्यामध्ये काही कुणाचं काही गैर असायचं काही कारण नाही, भाजपला स्वबळावर तर शक्यच नाही काही करणं, जर काही करायचं असेल तर जेडीएसला बरोबर घेऊन आकड्याच्या जवळपास जाता येते का, अपेक्षाही किती काही 2-4 पेक्षा जास्त अपेक्षाही नाही, आणि त्यामुळे मला वाटतं त्या टप्प्याच्या बाहेर निवडणूक आता गेलेली असं मला वाटतं. काँग्रेसला या कलांकडे तुम्ही कसं पाहता आणि त्या जनतेने घेतलेल्या निर्णयाकडे तुमची पहिली प्रतिक्रिया? कर्नाटकचा निकाल येतो आहे, सातत्याने काँग्रेस आघाडीवर राहिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे, तरी आमची अपेक्षा नाही संपूर्ण देशाची तीच अपेक्षा आहे की हा विजय काँग्रेसचा होणार आणि मोठ्या चांगल्या मतदारांच्या होणार, ही तर अपेक्षा आमची आहेच आहे. शेवट फायनल आकडा येईल त्यावेळेस आणखी चांगलं मतदार दिसावं, तीच आमची अपेक्षा आहे. एकंदर भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचा कारभार देशामध्ये करते किंवा निघा राज्यांमध्ये करते, फोडतोडीचं राजकारण ज्या पद्धतीनं केलं जातं, ऑपरेशन कमल किंवा ऑपरेशन लोटस जे म्हटलं ते ज्या पद्धतीनं होतं आहे, हे भारतीय जनतेला आता मान्य नाही. फोडाफोडीचं राजकारण, भेदाचं राजकारण, देशाचं राजकारण, दबावाचं राजकारण हे आता जनतेला बिलकुल मान्य नाही. ज्या स्वायत्त संस्था आहे त्यांचा होणारा राजकारणाकरता वापर हा सगळ्या लोकशाहीची पुढच्या कालखंडातली जी आपली व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्था ती मोडून काढणारं अशा प्रकारचं त्यांचं सगळ्या कृती दिसत आहेत. जर भविष्य काळामध्ये देश लोकशाही म्हणून चांगला चालवायचा असेल, पुढे जायचं असेल, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असेल, तर ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो आहे त्याचा पराभव करणं आवश्यक आहे, आणि हा निर्णय आता कर्नाटकची जनता देते आहे. आजच्या निकाल कालखंड तर पुढे या काळात म्हणजे लोकसभेचं निवडणूक संपलेली असेल, एक वर्षानंतर विधानसभा आता येऊ घातलेल्या आहेत, आता काही त्या सर्वांवरच मोठा परिणाम राहणार आहे, आणि आता घसरणीला भारतीय जनता पक्षाच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, आणि लोकशाही वाचवण्याचा जो कार्यक्रम आहे जो आदरणीय सूर्यजी राहुलजी करतायत त्याला पाठिंबा लोकांचा मिळत असताना दिसतो आहे. जी यात्रा काढली होती राहुल गांधींनी भारत छोडो, त्याचा कितपत प्रभाव या सगळ्या कर्नाटक निवडणुकीत दिसतो? असा एका गोष्टीचा प्रभाव असतो असं नाही, परंतु ती भारत छोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना आहे. लोकांचं लक्ष जे प्रश्न आपले आहेत मूलभूत प्रश्न त्याकडं लोकांना लक्ष वेधणारा ते ठरलेलं आहे, आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं केलेली सगळ्यात मोठी कृती म्हणून कायम इतिहासामध्ये उल्लेख तिचा राहणार आहे. पण त्याचं महत्त्व आहे ऐतिहासिक आणि खूप दूरगामी आहे. आता त्यामध्ये काही प्रभाव तर कर्नाटकच्या निकालामध्ये निश्चितपणे असेल. खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि हे अपेक्षित आम्हाला सगळ्यांना होतं, कारण तिथे कर्नाटकामध्ये जे मागच्या वेळेला काँग्रेसचं सरकार तिथे स्थापन झालं होतं त्याला
हॉर्स ट्रेडिंग करून ज्या प्रकारे तोडण्यात आलं, किंबहुना फक्त कर्नाटकामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील भाजपानं तेच केलेलं आहे. आणि ज्या लेवलचं करप्शन कर्नाटकामध्ये होतं, ज्या हिशोबानं त्यांनी जातीवाद वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता, त्याच हिशोबानं जनतेने या ठिकाणी त्यांना चपराक दिलेली आहे आणि मनातलं जनतेच्या या ठिकाणी झालेलं आहे. बॉर्डर स्टेट्समध्ये तुम्ही बघितलं, हे सगळे आपले महाराष्ट्रातले लोक तिथे गेले होते, तर त्याचा काही इफेक्ट, त्यांचा जादू तिथे चाललेला दिसत नाही आहे. आणि तसाच त्यांचा जादू याही ठिकाणी बिलकुल मागे पडेल आणि इथं देखील महाराष्ट्रामध्ये नक्कीच काँग्रेसला आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना आघाडी मिळेल, हा आमचा विश्वास आहे.